नमस्कार इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओला नारळ खिसून घेतलेला आहे त्याचसोबत त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी गोळ देखील चिरून टाकलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एक तीन ते ती चार मिनटे तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे यामध्ये पाणी टाकलेलं नाही आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे खसखस टाकून घ्यायचे आहे अगदी छोटा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे चिमूटवर मीठ टाकायचं आहे त्याचसोबत चिमूटवर पिवळा कलर टाकलेला आहे तुम्हाला जर कलर नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता त्याचसोबत एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी एक वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे आता गहूचं पीठ एकदम न टाकता अगदी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे त्यानंतर गरजेनुसार आपण पुन्हा यामध्ये गहूचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर, तर जास्त ही गहूचं पीठ टाकायचं नाही जेवढी गरज आहे तेवढं टाकून यायचं छान असं कणिक म्हणून घ्यायचं आहे पाण्याचा वापर जास्त करू नये लागल्यास थोडासा वापर करायचा आणि अशा पद्धतीचं घटसर कणिक म्हणून झाकून एक दहा मिनिटे भिजत ठेवायचं दहा मिनिटानंतर कणिक छान भिजल्यावर यामधलं थोडंसं पोर्शन घ्यायचं आणि जसं आपण चपातीला गोळा बनवतो त्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा अगदी थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं लाटताना तुम्ही तेल नाही लावलं तरीही चालेल कारण की आपण कणिक घटसर मारल्यामुळे व्यवस्थित याची चपाती लाटली जाते आता पहा चपाती लाटून झाल्यानंतर ला इथे मी एखाद्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्या झाकणाच्या मदतीने मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेत आहे अशा अशा पद्धतीनं पुऱ्या बनवल्याने एकसारख्या पुऱ्या बनतात आणि या पुऱ्यांच्या तड्या वगैरे जात नाहीत तुम्ही जर लहान गोळा बनवून पुरी बनवून घेतली तर त्या पुरीच्या तडा या नक्कीच जातात याकरिता अशा पद्धतीनं पुऱ्या बनवून घ्या अगदी झटपट आणि एकसारख्या बनवून तयार होतात तर इथे मी या पद्धतीने पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात तर तळण्यासाठी गॅसवरती मी तेल आधीच गरम करून घेतलेलं आहे आता येथे आपण पुरी टाकल्यानंतर तेलामध्ये गॅसची फ्लेम मोठी ह असायला पाहिजे हाय फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत आणि तेलात पुरी टाकल्यानंतर फक्त चंचाच्या मदतीनं त्याच्यावरती तेल सोडत राहायचं आहे अगदी दोन सेकंदात आपली पुरी टम्म अशी फुगून तयार होते तर पहा तुम्ही बघू शकता मस्त टमटमीत पुरी बनवून तयार झालेली आहे आता ही काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने दुसरी पुरी ते तळून घेऊयात जर का कणिक मिळताना तुम्ही जास्त पाणी वापरलात पुऱ्या या व्यवस्थित होत नाहीत याकरिता शक्यतो कमीच पाणी वापरा किंवा न पाणी वापरता कणिक मळून घ्या आणि या पुऱ्या तुम्ही जवळजवळ सात ते आठ दिवस टिकवून खाऊ शकता प्रवासात देखील नेऊ शकता तर तुम्हाला या ओल्या नारळाच्या पुऱ्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत पुऱ्या बनतात